कोणी घर देता का घर, मराठी माणसाला हा डायलॉग माहित नाही असं अजिबात नाहीये. आयुष्यात आपलं एक छान टुमदार घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. याचबरोबर तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसाला सेलिब्रिटींच्या घराचं खूप आकर्षण असतं. म्हणजे किती रुपयांचं असेल, आतून कसं असेल, काय काय वस्तू असतील, नोकर चाकर कोण असेल, सेलिब्रिटींच्या घराचं किचन कसं असेल, तुम्हाला मला असे भरपूर प्रश्न पडत असतात. आणि त्यात चूक काहीच नाही आहे, कारण बऱ्याच वेळा आपल्या अशा सेलिब्रिटी किंवा मोठ्या लोकांची घरं आपल्याला बघता येत नाहीत. जी गोष्ट बघता येत नाही तिचं आकर्षण असलं तर चुकीचं काय. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रिकेट जगतातील अशा क्रिकेटपटूंची घरं दाखवणार आहे की तुम्हीसुद्धा म्हणाल, बाई घर होतो ऐसा हो. ज्या क्रिकेटपटूंची घरं आपण पाहणार आहोत त्यातील शेवटून दुसऱ्या क्रमांकाचं घर जे आहे ना ते भन्नाटे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी संघर्षमय जीवन जगत आज इंटरनॅशनल क्रिकेटमधील टॉप ऑलराऊंडर बनलेला रवींद्र जडेजा याने 2017 रॉयल लुक असलेला बंगला बांधला. या 4 बंगल्यासाठी तब्बल 10 crore रुपये खर्च आला होता. पारंपरिक आणि नाविन्याचा सुरेख संगम साधत त्याने आपला बंगला बांधला. या बंगल्यामध्ये खास राजेशाही पद्धतीचं इंटेरियर आपल्याला बघायला मिळतं. जडेजा आणि त्याची पत्नी रिवा नेहमी आपल्या घराचे फोटो सोशल मीडियावर अपलोड देखील करत असतात. जड्डूची बायको गुजरात विधानसभेत आमदार आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. मग आमदार पत्नी आणि पती एवढा मोठा क्रिकेटर म्हणल्यावर घर तर शोभणार हवंच ना. इंडियन टीम मधून सध्या बाहेर असलेला क्रिकेटर म्हणजे पृथ्वी शॉ. पृथ्वीने करिअर मध्ये कमावलेला पैसा वडिलांचं आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर घेताना लावला. पृथ्वीने वांद्रा वेस्ट येथील 81 acurate या टॉवर मध्ये 2209 square feet हे अपार्टमेंट खरेदी केलंय तब्बल 10.5 crore रुपयांना. या अपार्टमेंट मध्ये त्याने 52 lakh स्टॅम्प ड्युटी दिली होती. विशेष म्हणजे वांद्रा वरळी स्लीलिंग आल्हाददायक व्ह्यू या अपार्टमेंटच्या गॅलरीतून दिसतो. त्याचं हे ड्रीम होम किती लॅविश आहे हे त्याच्या सोशल मीडियाच्या पोस्टमधून दिसतच असतं. तिसरं आहे टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि BCCIचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली अर्थात कोलकाता. त्याचा जन्मच एका राजेशाही घरात झाला, त्यामुळे गांगुलीचं घर तसं रॉयलच. गांगुली अजूनही आपल्या त्याच 4 पिढ्यांच्या जुन्या राजमहालात राहतोय. बेहाला भागातील त्या महालात अत्यंत सूक्ष्म कलाकुसर केल्याचं दिसतं. महालासमोर विस्तीर्ण बाग आणि क्रिकेटच्या सरावासाठी पिचेस बनवल्यात. या घराची किंमत 15 crore जवळपास आहे असं सांगण्यात येतं. काही क्रिकेटपटू असे आहेत ज्यांना कितीही मोठं झालं तरी आपल्या छोट्या शहरातच राहायला आवडतं. त्यापैकी एक तुमचा आमचा लाडका क्रिकेटपटू म्हणजे सुरेश रायना. रायनाने गाझियाबादमध्ये आपले ड्रीम होम बांधले. तब्बल 18 crore या बंगल्यात अनेक नवीन गोष्टी आहेत. ब्लॅक अँड व्हाईट ग्रॅनाईटचा वापर या बंगल्यात अत्यंत खुबीने केला गेलाय. मोहित करणारे इंटेरियर या घराचं खास वैशिष्ट्य ठरतं. रायनाची पत्नी प्रियांका खास करून घरातील सर्व बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवून असते. तिच्याच इंस्टाग्राम वॉलवर या घराचे भन्नाट फोटोज आपल्याला बघायला मिळतात. इंडियन क्रिकेटचा पहिला सुपरस्टार म्हणजे सुनील गावस्कर. डॉन ब्रॅडबर्न यांचे अनेक विक्रम गावस्करांनी मोडले. आपल्या क्रिकेट करिअरमध्ये कमावलेली मोठी संपत्ती त्यांनी घरासाठी गुंतवली. 2017 गोव्यातील आसनगाव येथे 5000 square feet इसप्रावा विला त्यांनी खरेदी केला. इटालियन पद्धतीचा असलेला हा विला 20 crore रुपयांमध्ये त्यांना मिळाला. चारही बाजूला असलेली हिरवळ आणि एकांत यामुळे आपण या विलाची निवड केल्याचं गावस्कर यांनी सांगितलं होतं. तसेच भारतीय क्रिकेटपटू कृणाल आणि हार्दिक पांड्या यांनी देखील काही वर्षांपूर्वी मुंबईत एक लक्झरी अपार्टमेंट खरेदी केलं होतं. याआधी वडोदऱ्यातील पॉश वस्तीत त्यांचे 4 crore पेंटहाऊस होते. 3838 square feet आणि 8 bedroom असलेला मुंबईतील या नवीन अपार्टमेंटची किंमत तब्बल 30 crore रुपये आहे. बांद्रा खार येथील रुस्तमजी पॅराबाउंड येथील हे अपार्टमेंट सुरक्षेच्या बाबतीत अव्वल समजलं जातं. येथेच बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनी यांचे देखील बंगले आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा मूळचा मुंबईकर, पण एकेवेळी तो बोरिवलीत राहायचा. रोहितने देखील काही वर्षांपूर्वी वरळी छान अपार्टमेंट खरेदी केलं. प्रसिद्ध आहुजा टॉवरच्या 29th floor वर रोहित राहतो. पूर्ण ऑटोमेशन सिस्टीमने सुसज्ज असं हे अपार्टमेंट 30 crore रुपये किमतीचं आहे. या घराचं इंटेरियर पाहिल्यानंतर एखादा राजवाडा वाटतो. देशातील अनेक मोठ्या सेलिब्रिटींचे आणि बिझनेसमनचे याच टॉवरमध्ये स्वतःचे अपार्टमेंट देखील.
जगातील आजवरचा सर्वोत्तम क्रिकेटर म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरचा प्रवास साहित्य सहवास या सोसायटीतून जरी सुरू झाला असला तरी मात्र पुढे सचिनने वांद्रा येथे एक पॉश बंगला विकत घेतला. 2007 या पारशी फॅमिलीकडून हा बंगला विकत घेतल्यानंतर 4 त्याचं रिनोव्हेशन केलं गेलं. त्यानंतर 5 आणि 2 तळघरांचा हा बंगला उभा राहिला. क्रीम कलरची फ्लोरिंग, आयव्हरी लॅम्प, लेदरचे आर्म चेअर अशी या घराची खासियत आहे. याची किंमत तब्बल 40 crore असं सांगण्यात येतं. टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंग हा त्याच्या लॅविश लाईफसाठी खास म्हणून ओळखला जातो. त्याच्या याच लाईफस्टाईलमध्ये भर घालण्यासाठी त्याने 2013 मुंबईमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केलं. वरळी येथील 16,000 square feet या अपार्टमेंटची किंमत आहे तब्बल 64 crore. ओमकार टॉवर्स 1973 या 29 मजल्यावर 2 फ्लॅट एकत्र करून हे अपार्टमेंट बांधलं गेलंय. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेटर विराट कोहली याच बिल्डिंग मध्ये राहतो. या सोबतच युवराजने गोवा येथे खास हॉलिडे होम देखील खरेदी केले. युवराज प्रमाणेच विराट कोहलीचं देखील ओमकार 1973 या टॉवर मध्ये अपार्टमेंट आहे. त्या अपार्टमेंटची किंमत तब्बल 34 crore होते. मात्र विराटचं त्यापेक्षाही भव्य घर गुरुग्राम दिल्ली इथं आहे. तब्बल 10,000 square feet जागा असलेल्या त्या बंगल्याची किंमत आहे 80 crore. 500 square feetच्या यार्डची लिव्हिंग रूम त्या घराची खासियत आहे. स्विमिंग पूल, क्वेंट बार या गोष्टी तिथं बघायला मिळतात. मात्र सध्या विराट मुंबई स्थायिक झाल्याने गुरुग्राम येथे केवळ सुट्टीसाठीच तो जातो. भारतीय क्रिकेटमधील सर्वात महाग बंगलो ज्याचा आहे तो म्हणजे MS धोनी. धोनीने इतर ठिकाणी प्रॉपर्टी घेतली असली तरी ज्या रांचीत तो लहानाचा मोठा झाला त्या रांचीत त्याने तब्बल 7 जागेमध्ये कैलासपती नावाचं भव्य फार्म हाऊस बांधले, जिथं जिम, स्विमिंग पूल, लॉन, गार्डन यासह अनेक अत्याधुनिक गोष्टी आहेत. धोनीने आपलं गॅरेज देखील इथं शिफ्ट केले. या संपूर्ण प्रॉपर्टीची किंमत 100 crore rupees जास्त आहे. इतकंच नव्हे तर धोनीने पिंपरी चिंचवड येथील रावेत या ठिकाणी इस्ताडो रेसिडेन्शियल सोसायटीमध्ये देखील घर घेतले. बाकी तुम्ही कधी कोणत्या क्रिकेटरचं घर पाहिलंय का? पाहिलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. क्रिकेटर माझे रेग्युलर व्हिडिओ तुम्ही महास्पोर्ट्सवर पाहणार तर आहातच, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.